वेलकम डियर स्टूडेंट्स, ऑनलाइन लेक्चर सब्जेक्ट एग्रीकल्चर साइंस एंड टेक्नोलॉजी स्टैंडर्ड 11। डियर स्टूडेंट्स, इन प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड अबाउट डिसीज कंट्रोल मेजर्स, डिसीज और एंड डिसीज मैनेजमेंट। इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी इंटीग्रेटेड पेस्ट मैनेजमेंट एंड इंटीग्रेटेड डिसीज मैनेजमेंट। आज लेक्चर मध्ये अपन एकात्मिक कीड नियंत्रण चा अभ्यास करणार आहे, त्याचबरोबर एकात्मिक रोग नियंत्रण। हे दोन वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, ते आज आपण पाहणार आहोत। फर्स्ट इंटीग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, त्याला मराठी मध्ये आपण एकात्मिक कीड नियंत्रण किंवा एकात्मिक कीड मॅनेजमेंट असं सुद्धा त्याला त्या ठिकाणी म्हटलं जात। इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इज अ सिस्टीम दॅट युटिलायझेस ऑल सुटेबल टेक्निक्स इन कॉम्पिटेबल मॅनर टू रिड्यूस अँड मेंटेन पेस्ट पॉप्युलेशन ऍट लेवल्स बिलो दोज कॉजिंग इकॉनॉमिक डॅमेज। तर या ठिकाणी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट जी मेथड आहे त्या मेथडमध्ये सुटेबल टेक्निक्स त्या ठिकाणी वापरतात, मग त्यामध्ये कल्चरल, बायोलॉजिकल, केमिकल, क्युरेटिव्ह मेजर्स या सगळ्यांचा त्या ठिकाणी एकत्रित वापर करून जे पेस्ट पॉप्युलेशन आहे ते मेंटेन करण्याचं किंवा पूर्णपणे रिड्यूस करण्याचं काम याच्यामध्ये केलं जातं। आणि जे काही इकॉनॉमिक डॅमेज आहे, इकॉनॉमिक डॅमेज होऊ नये म्हणून जे पेस्ट पॉप्युलेशन आहे ते त्या लेवलच्या खालीच त्या ठिकाणी ठेवलं जातं, त्याला आपण इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो। प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, त्याचे काही प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्व आहेत, ती तत्व आपण पाहूयात। फर्स्ट, आयडेंटिफाय पेस्ट देअर होस्ट अँड बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स बिफोर टेकिंग ऍक्शन। आता या ठिकाणी सुरुवातीला आपण पेस्ट आयडेंटिफाय करायची, जी कीड आपल्या शेतामध्ये आलेली आहे ती त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करायची आहे। त्याचं होस्ट प्लांट कुठला आहे, ते कुठल्या झाडांवरती ते राहतात, अँड बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स, त्यातले बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स कुठले आहेत हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय केल्यानंतरच त्याच्यानंतर त्यावरती कुठली ऍक्शन घ्यायची आहे ते त्या ठिकाणी ठरवायचं आहे। आयडेंटिफाय पेस्ट देअर होस्ट अँड बेनिफिशियल ऑर्गॅनिझम्स बिफोर टेकिंग ऍक्शन। देन सेकंड प्रिन्सिपल इज इस्टॅब्लिश मॉनिटरिंग गाईडलाईन्स फॉर इच पेस्ट स्पेसिस। त्यानंतर ज्या काही मॉनिटरिंग गाईडलाईन्स आहेत, जे काही मॉनिटरिंगचं त्या ठिकाणी गाईडलाईन्स ठरवून दिलेले आहेत की कुठली पेस्ट कशी ओळखायची, हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी जी काही प्रत्येक स्पेसिस आहे, कीटकांच्या वेगवेगळ्या स्पेसिस असतात, तर ती कुठली स्पेसिसची पेस्ट आपल्या शेतामध्ये आलेली आहे त्याचं त्या ठिकाणी मॉनिटरिंग गाईडलाईन त्या ठिकाणी ठरवायच्यात। देन थर्ड, इस्टॅब्लिश अँड ऍक्शन थ्रीशोल्ड फॉर द पेस्ट। त्यानंतर त्या पेस्टच्या विरोधामध्ये कुठली ऍक्शन आपण त्या ठिकाणी घ्यायची आहे, त्यामध्ये कुठली ट्रीटमेंट योग्य सुटेबल राहील ते त्या ठिकाणी ठरवल्यानंतर ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी तयार करायचा आहे। देन इव्हॅल्युएट अँड इम्प्लिमेंट कंट्रोल टॅक्टिक्स। त्यानंतर पेस्टचं इव्हॅल्युएशन त्या ठिकाणी झाल्यानंतर ऍक्च्युअल कंट्रोल मेजर त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचे आहे, मग ती इम्प्लिमेंट करत असताना कुठले टॅक्टिक्स त्या ठिकाणी वापरायचे आहे कंट्रोल टॅक्टिक्स, मग त्यामध्ये केमिकल, बायोलॉजिकल किंवा मेकॅनिकल मेथड किंवा कल्चरल प्रॅक्टिसेस यांचा वापर करायचा आहे का, याचं त्या ठिकाणी इव्हॅल्युएशन आणि इम्प्लिमेंटेशन त्या ठिकाणी करायचं आहे। तर हे झाले चार प्रिन्सिपल आहेत, हे प्रिन्सिपल्स ऑफ इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट। सुरुवातीला आयडेंटिफाय करायचं, इस्टॅब्लिश करायचं, मॉनिटरिंग गाईडलाईन ठरवायचे, त्यानंतर इस्टॅब्लिश अँड ऍक्शन थ्रीशोल्ड फॉर द पेस्ट अँड इव्हॅल्युएट अँड इम्प्लिमेंट कंट्रोल टॅक्टिक्स। देन IPM कॉम्प्रोमाइज स्ट्रॅटेजीज एम्ड ॲट मिनिमायझिंग पेस्ट डॅमेज थ्रू द केअरफुल इंटिग्रेशन ऑफ अवेलेबल पेस्ट कंट्रोल टेक्नॉलॉजी। मग त्यामध्ये काही केअरफुल इंटिग्रेशन जे टेक्नॉलॉजी आहे त्या त्या ठिकाणी वापरून मिनिमायझिंग पेस्ट डॅमेज, पेस्टचा जो डॅमेज आहे
तो त्या ठिकाणी शेतामधला कमीत कमी करायचा आहे. देन ऑब्जेक्टिव्स ऑफ आयपीएम, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यामध्ये 5 ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते आपण पाहूया. फर्स्ट, टू रिड्यूस पेस्ट स्टेटस बिलो इकॉनॉमिक डॅमेज लेवल. यामध्ये पहिलं जे ऑब्जेक्ट आहे, टू रिड्यूस पेस्ट स्टेटस, सुरुवातीला पेस्ट स्टेटस जे आहे तर ते रिड्यूस करायचं आहे इकॉनॉमिक डॅमेजच्या लेवलपेक्षा, त्याला आपण कमी करायचं आहे. देन टू मॅनेज इन्सेक्ट बाय नॉट ओनली किलिंग देम बट बाय प्रिव्हेंटिंग फीडिंग मल्टिप्लिकेशन अँड स्प्रेड. आता या ठिकाणी आयपीएमचं जे ऑब्जेक्ट आहे दुसरं, त्यामध्ये फक्त इन्सेक्टचं मॅनेजमेंट करायचं नाही, तर त्या ठिकाणी फक्त किडे किंवा इन्सेक्ट त्या ठिकाणी किल करायचे नाही, ते मारून टाकायचे नाही, तर त्यांचं फीडिंग जे करतात ते त्या ठिकाणी थांबवायचे, त्यांचं मल्टिप्लिकेशन थांबवायचे म्हणजे प्रजनन त्यांचं थांबवायचे, आणि जो स्प्रेड आहे डिसीजचा सॉरी पेस्टचा जो स्प्रेड आहे जो प्रसार आहे तो त्या ठिकाणी थांबवायचा आहे. देन थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू यूज इको फ्रेंडली मेथड्स. त्यानंतर ज्या इको फ्रेंडली मेथड्स आहेत त्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. केमिकल्स वापरताना त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं हार्मफुल क्रॉपला होणार नाही याची त्या ठिकाणी दक्षता घ्यायची, मग त्यासाठी इको फ्रेंडली मेथड्सचाच त्या ठिकाणी वापर करायचा आहे. देन टू मेक मॅक्झिमम यूज ऑफ नॅचरल मोर्टॅलिटी फॅक्टर्स अँड अप्लाय कंट्रोल मेजर्स ओनली व्हेन नीडेड. मग यामध्ये आयपीएम मध्ये त्या ठिकाणी नॅचरल मोर्टॅलिटी फॅक्टर्सचा विचार करून काही बायो कंट्रोल मेजर्सचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, आणि ज्या ठिकाणी कंट्रोल मेजर्स गरजेचे आहेत अशा ठिकाणी त्या ठिकाणी वापरायच्या आहेत. देन टू यूज कॉम्पोनंट्स इन सुटेबल क्रॉप प्रोडक्शन. त्याचबरोबर या ठिकाणी जे कॉम्पोनंट्स वापरायचे आहेत, वेगवेगळे कॉम्पोनंट्स आपण आयपीएम मध्ये वापरतो, तर योग्य सुटेबल कॉम्पोनंट्सचा त्या ठिकाणी यूज करून क्रॉप प्रोडक्शन मध्ये त्याचा वापर करायचा आहे. तर हे झाले ऑब्जेक्टिव्ह ऑफ आयपीएम, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. देन रिक्वायरमेंट्स फॉर सक्सेसफुल पेस्ट मॅनेजमेंट. आता सक्सेसफुल पेस्ट मॅनेजमेंट साठी काय रिक्वायरमेंट्स आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट, करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ इन्सेक्ट पेस्ट. आपल्याला आपल्या शेतामध्ये आलेली जी कीड आहे ती कीड आपण ती आपल्याला ओळखता आली पाहिजे, त्याचं नेचर ऑफ डॅमेज, ती कशा पद्धतीनं पिकांवरती हल्ला करते आणि पिकांचं नुकसान करते हे त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आलं पाहिजे. करेक्ट आयडेंटिफिकेशन ऑफ इन्सेक्ट पेस्ट. देन लाईफ हिस्ट्री अँड बिहेवियर ऑफ द पेस्ट. त्यानंतर जी पेस्ट आहे, जे कीटक आहे, त्यांची लाईफ हिस्ट्री, त्याचं जी सायकल आहे ती सायकल त्या ठिकाणी आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग त्यामध्ये त्याचं सुरुवातीपासनं ती कशा पद्धतीनं फीड करते पानांवरती फळांवरती, देन बिहेवियर कसं आहे त्या पेस्टचं, कुठल्या क्लायमेटमध्ये सर्वाईव्ह होते हे त्या ठिकाणी त्याचा सगळा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. देन नेचर ऑफ इनेमीज अँड वेदर पॅरामीटर्स अफेक्टिंग पेस्ट पॉप्युलेशन. त्याचबरोबर जे पेस्ट पॉप्युलेशन आहे त्यावरती कुठले वेदर पॅरामीटर्स त्या ठिकाणी अफेक्ट करतात याचं सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. देन फोर्थ, पेस्ट फोरकास्टिंग अँड प्रिडिक्टिंग पेस्ट आउटब्रेक. त्याचबरोबर या ठिकाणी पेस्ट फोरकास्टिंग, जी काही पेस्टचं फोरकास्टिंग आहे ते आपल्या त्या ठिकाणी लक्षात येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रिडिक्टिंग पेस्ट आउटब्रेक या ठिकाणी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, कारण एखादी पेस्ट जी आहे तर ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते. आता आपण मागे पाहिलं की पाकिस्तानमध्ये टोळधाड नावाचं एक कीटक आहे, तर तो कीटक त्या ठिकाणी येऊन बऱ्यापैकी पूर्णच्या पूर्ण शेतामध्ये खाण्याचं काम करतो. मग ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असते. मग आपल्या इंडियामध्ये ती आली पंजाब राजस्थान वगैरे गुजरातचा काही भाग इकडेही त्या ठिकाणी ती पेस्ट आली होती, तर ते त्या ठिकाणी पेस्ट फोरकास्टिंग आणि प्रिडिक्टिंगच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समजलं होतं की ती पेस्ट आपल्याकडे पण येणार आहे. तर अशा पद्धतीचं हे फोरकास्टिंग आपल्याला माहीत पाहिजे. देन नीड्स अँड टायमिंग ऑफ कंट्रोल मेजर. त्यानंतर कंट्रोल मेजर करत असताना नीड, त्याची गरज किती आहे, देन टायमिंग, योग्य वेळेत त्या ठिकाणी त्या पेस्टचा कंट्रोल करणं
आवश्यक आहे हे त्या ठिकाणी आपण रिक्वायरमेंट्स मध्ये ठरवलं पाहिजे. देन सिलेक्शन ऑफ सुटेबल मेथड ऑफ कंट्रोल, आणि शेवटी सुटेबल मेथड कुठली आहे. एखादी पेस्ट आपल्या शेतामध्ये असेल तर ती पेस्ट कंट्रोल करण्यासाठी आपण कुठली मेथड वापरली पाहिजे, मेकॅनिकल मेथड वापरायची का बायोलॉजिकल का केमिकल, असं त्या ठिकाणी सुटेबल मेथड कंट्रोल सिलेक्ट आपल्याला त्या ठिकाणी करता आली पाहिजे. तर हे झाले रिक्वायरमेंट्स फॉर सक्सेसफुल पेस्ट मॅनेजमेंट. देन नेक्स्ट इज इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. तर आपण मागे पाहिलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, तसंच सेम आहे इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, एकात्मिक रोग नियंत्रण, इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट. याची डेफिनेशन, इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट कॅन बी डिफाइंड ॲज अ प्रोसेस इन्वॉल्विंग कोऑर्डिनेट यूज ऑफ मल्टिपल मेथड ऑफ ऑप्टिमायझिंग द कंट्रोल ऑफ पॅथोजन. यामध्ये जसं आपण IPM डेफिनेशन पाहिले सेम तशीच आहे, त्यामध्ये इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट कॅन बी डिफाइंड ॲज द प्रोसेस इन्वॉल्विंग कोऑर्डिनेट यूज. यामध्ये कोऑर्डिनेट यूज ऑफ मल्टिपल मेथड्स ऑफ ऑप्टिमायझिंग द कंट्रोल ऑफ पॅथोजन्स. तर IPM सारखंच या ठिकाणी इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, त्यामध्ये सुद्धा ज्या काही मेथड्स आहेत ऑल सुटेबल मेथड्सचा या ठिकाणी एकत्रित वापर करून या ठिकाणी आपण डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. त्याची दुसरी एक डेफिनेशन आहे, इट इज अ डिसीज कंट्रोल मेथड दॅट युजेस ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट टेक्निक्स टू कीप डिसीज प्रेशर बिलो द इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. ही जरा सोपी डेफिनेशन आहे, ह्या डेफिनेशन पेक्षा ही सोपी आहे. इट इज अ डिसीज कंट्रोल मेथड दॅट युजेस ऑल टाइप ऑफ मॅनेजमेंट टेक्निक्स टू कीप डिसीज प्रेशर बिलो द इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. तर डिसीजचा जो इफेक्ट आहे किंवा डिसीजचा जो प्रादुर्भाव आहे तो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल म्हणजे आर्थिक नुकसान पातळीच्या खाली त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आणि ते ठेवत असताना ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट टेक्निक, आणि ऑल टाइपच्या ज्या मॅनेजमेंट टेक्निक आहेत ज्या तुम्हाला मी सांगितल्या त्यामध्ये मेकॅनिकल बायोलॉजिकल केमिकल कल्चरल्स या सगळ्या ज्या मेथड्स आहेत यांचा एकत्रित त्या ठिकाणी विचार करून वापर करून आपण या ठिकाणी इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट करू शकतो. देन टेक्निक्स यूज इन IDM, टेक्निक्स यूज इन IDM इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट मध्ये कुठल्या टेक्निक्स वापरल्या जातात, त्यामध्ये फर्स्ट मेंटेनिंग प्लांट पॉप्युलेशन, सुरुवातीला या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवायचा. जर झाडांची जास्त गर्दी झाली तर डिसीजचा प्रादुर्भाव पण त्या ठिकाणी जास्त होतो, त्यामुळं त्या ठिकाणी प्लांट पॉप्युलेशन मेंटेन ठेवायचा. देन सेकंड बॅलन्स्ड फर्टिलायझर ऍप्लिकेशन, यामध्ये जे फर्टिलायझरचा आपण वापर करतो तर तो बॅलन्स्ड फर्टिलायझर ऍप्लिकेशन त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण नायट्रोजनचं प्रमाण त्या ठिकाणी जर वाढलं तर ॲटोमॅटिकली डिसीज आणि पेस्ट या सगळ्या त्या ठिकाणी वाढत असतात, त्यामुळं बॅलन्स्ड फर्टिलायझर ऍप्लिकेशन आपण ठेवणं गरजेचं आहे. देन अवॉइड अल्टरनेटिव्ह होस्ट ड्युरिंग ऑफ सीझन. आता या ठिकाणी काही डिसीज जे आहेत तर ते काही वेड्सवरती येतात, काही तणांवरती ते आलेले असतात, किंवा ऑफ सीझनमध्ये ते वेगळ्या झाडांवरती त्या ठिकाणी राहतात आणि सीझनमध्ये त्या ठिकाणी आपल्या मेन फील्डमध्ये ते येत असतात. मग त्या ठिकाणी जे अल्टरनेट होस्ट प्लांट्स जे आहेत ते आपण आयडेंटिफाय करून ते डिस्ट्रॉय केले पाहिजे किंवा ते अवॉइड केले पाहिजे. देन अवॉइड कोइन्सिडन्स ऑफ ससेप्टिबल स्टेजेस विथ डिसीज फेवरेबल कंडिशन. त्याचबरोबर काही ससेप्टिबल स्टेजेस असतात प्लांटमध्ये की जे डिसीजला होण्यासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देतात किंवा त्यांना वाव मिळतो डिसीजला त्या ठिकाणी प्रसार होण्यासाठी. मग अशा ज्या ससेप्टिबल स्टेजेस आहेत त्या त्या ठिकाणी आपण अवॉइड केल्या पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी टेम्परेचर मॉइश्चर असे जे ॲटमॉस्फिरिक कंडिशन जे आहेत त्या त्या ठिकाणी फेवरेबल होत असतात किंवा प्लांटच्या ज्या स्टेजेस आहेत वाढीच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते डिसीज येत असतात. मग असं त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष ठेवून अशा कंडिशन्स अवॉइड करणं गरजेचं असतं. हे झाले टेक्निक यूज इन IDM. देन ऍडव्हान्टेजेस ऑफ IDM, IDM चे काही ऍडव्हान्टेजेस पण आहेत.
First, it does not allow the development of disease resistance in the plant. IDM चा वापर केल्यामुळे काय होतं तर डेव्हलपमेंट ऑफ डिसीज त्या ठिकाणी होत नाही किंवा त्या रेजिस्टन्स इन प्लांट मध्ये त्या ठिकाणी तयार होत. देन इट इज इको फ्रेंडली अँड डज नॉट हार्म द नेचर. आयडीएम ही जी मेथड आहे तर ती इको फ्रेंडली आहे, इन्व्हायरमेंटला त्या ठिकाणी हार्मफुल नसणारी अशी ही मेथड आहे. देन इट इज इकॉनॉमिकल अँड इफिशियंट मेथड फॉर डिसीज कंट्रोल. त्याचबरोबर ही जी मेथड आहे तर ती इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे आणि इफिशियंट म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीची, इफिशियंट आपण त्याला म्हणतो. तर अशी जी मेथड आहे डिसीज कंट्रोलची ही आयडीएम मेथड म्हणून आपण वापरतो. देन प्लांट डिसीज ऑफ क्रॉप आर मॅनेज्ड बाय द मिनिमम नंबर्स ऑफ ऑपरेशन्स अँड रिपिटिशन फॉर इच सेपरेट डिसीज. तर प्लांट डिसीज ऑफ क्रॉप आर मॅनेज्ड बाय द मिनिमम नंबर्स म्हणजे कमीत कमी नंबर्स त्या ठिकाणी आपण ठेवायचे आहेत डिसीजचे. त्याचबरोबर जे ऑपरेशन्स आहेत ते कमीत कमी ऑपरेशन्स वापरून आपण किंवा जे रिपिटेशन आपण करतो फवारण्याचे ते कमीत कमी फवारण्या करून त्या ठिकाणी डिसीज कंट्रोल करणं त्या ठिकाणी सोपं जातं आयडीएम मध्ये. तर हे झाले ऍडव्हान्टेजेस ऑफ आयडीएम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, त्याचं त्या ठिकाणी काही टेक्निक्स आहेत, त्यानंतर ऍडव्हान्टेजेस अँड रिक्वायरमेंट्स ऑफ आयपीएम आपण पाहिले, त्यानंतर आयडीएम इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट, त्यामध्ये केमिकल, मेकॅनिकल, बायोलॉजिकल, कल्चरल या तिन्ही मेथडचा आपण ऑल टाइप्स ऑफ मॅनेजमेंट टेक्निक्स वापरून त्या ठिकाणी डिसीज कंट्रोल करतो. मग त्याचं आपण काही टेक्निक्स यूज इन आयडीएम आणि ऍडव्हान्टेजेस ऑफ आयडीएम आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर 11 चॅप्टर मधला हा शेवटचा पार्ट आपण पाहिलेला आहे. यानंतर काही पेस्ट अँड डिसीज दिलेले आहेत क्रॉप मधले, त्यातले महत्वाचे पेस्ट अँड डिसीज आपण पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर आजचं आपलं एक छोटस युनिट आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. धन्यवाद.